हे जे काय अल्टिमेटम दिलेलं होतं त्याच्याबद्दल जी चर्चा वगैरे चाललेली होती, हे आपल्याला सुरुवातीला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये आम्ही लोक ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय त्यावेळेस अल्टिमेटची भाषा कुणीही करू नये. त्याचं कारण असं आहे की कुठलंही सरकार हे कायद्यानी नियमानी संविधानानी चालत असत आणि त्या प्रकारे आपण काम करत असतो. आता या अल्टिमेटम दिला हा देत असताना पोलिसांना ज्या काही सूचना द्यायच्या त्या गृहमंत्री महोदयांनी दिलेल्या होत्या आणि कुठल्याही राजकीय पक्ष म्हणजे XYZ मी नाव घेणार नाही तर कुणी असलं इव्हन आमच्याही राष्ट्रवादीच्या कुणी कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी अशा पद्धतीनं वागणंही बरोबर नाही स्टेटमेंट करणंही बरोबर नाही. एक गोष्ट मी तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की मधल्या काळामध्ये मी एका भाषणामध्ये बोलत असताना सांगितलं की उद्याच्याला जो काही निर्णय करायचंच ठरलं तर तो सगळ्यांना बंधनकारक आहे. जेवढी धार्मिक स्थळं वेगवेगळ्या पंथाची किंवा वेगवेगळ्या समाजाची असतील त्यांना सगळ्यांना तो नियम लागू होईल. आता मधी काहींनी सांगितलं की उत्तर प्रदेशमध्ये अशा अशा प्रकारे घडलं. खरं तर ध्वनी प्रदूषण संबंधितातील कायद्याची तरतुदी आणि शासन निर्णय हा सुप्रीम कोर्टाने 2005 दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये लेखी परवानगी घेतल्याशिवाय लाऊडस्पीकर किंवा पब्लिक ॲड्रेस सिस्टीम प्रणाली वापरली जाणार नाही. वापरत असताना ती सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या काळातच ध्वनिक्षेपकांचा किंवा सार्वजनिक ध्वनी वितरण यंत्रणेचा वापर करण्यात येणार नाही रात्री 10 ते सकाळी 6 आणि बाकीचे काही नियम होते. आता वेगवेगळ्या ठिकाणी ज्यावेळेस आता परवा रमजान पवित्र महिना चालू होता त्याच्यात ईद होती 3 तारखेला अक्षय तृतीया होती 3 तारखेला त्यावेळेस पण बरीच चर्चा झाली. जेवढा मोठ्या प्रमाणावर राज्यामध्ये बंदोबस्त पोलिसांचा ठेवता येईल त्या ठिकाणी ठेवण्याचं काम सरकारने केलं, गृह विभागाने केलं. कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याबद्दलची खबरदारी देखील त्याच्यामध्ये घेतली. जे कुणी कायदा सुव्यवस्था अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील त्यांना ज्या नोटिसा द्यायला पाहिजे होत्या त्याही देण्याचं काम केलं, त्यांनाही लक्षात आणून दिलं की बाबा तुम्हाला कुणाला कायदा हातामध्ये घेता येणार नाही. आता या सगळ्या गोष्टी घडत असताना मी मधी सांगितलं की बाबा सगळ्यांना नियम सारखे राहतील तर काहींनी मला टार्गेट करून सांगितलं की बाबा हे असं कसं बोलू शकतात. आता आपण मी मधल्या काळामध्ये ज्यावेळेस उत्तर प्रदेशच्या बद्दल बोललं गेलं आणि म्हणून उत्तर प्रदेशच्या संदर्भातली मी काही माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये जहांगीरपुरी दिल्ली येथील जातीय दंगलीनंतर उत्तर प्रदेश मध्ये तिथल्या सरकारने स्वतः गोरखपूर येथील गोरखमठ मठावरील भोंगे उतरवले तिथल्या प्रमुखांनीच आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मस्थान मंदिराचे भोंगे हे देखील उतरवण्यात आले आणि यानंतर तिथल्या प्रमुखांनी आवाहन केलं की मस्जिद आणि मशिदीवरून भोंगे उतरवावेत. त्याच्यामध्ये कुठला आदेश त्यांनी काढला त्यांनी आवाहन केलं आणि कायदेशीर कारवाई त्याच्यामध्ये त्यांनी काही केली नाही. परंतु काही दिवस तिथले मोठ्या प्रमाणावर भोंगे आपणच मशिदीवरचे पण उतरवण्याचं काम झालेलं मंदिरावरचं पण उतरवण्याचं काम झालेलं आहे. त्याच्यामध्ये अधिकृत दुजोरा उत्तर प्रदेशचे पोलीस विभाग देत नाही. आपण माहिती काढण्याचा प्रयत्न केला मग वेगळ्या पद्धतीने आपल्या डिपार्टमेंटनी ती माहिती काढलेली आहे. सांगायचं तात्पर्य मी आजही सांगेन की आपल्या राज्यामध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांची नावं घेतो
त्यांच्या विचारांनी महाराष्ट्र पुढे चाललाय सांगतो. महाराष्ट्र या सगळ्या मान्यवरांनी जे काही विचार आपल्याला दिलेले आहेत त्यांचं आपण सगळेजण स्मरण करत असतो. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या इथं कुठल्याही परिस्थितीत कायदा सुव्यवस्था अडचणीत येणार नाही याबद्दलची खबरदारी घेतली पाहिजे. मी तर या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आवाहन करतो की आपल्या राज्यामध्ये जेवढी काही धार्मिक स्थळं आहेत त्यांनी तशा प्रकारच्या परवानग्या लाऊडस्पीकरला घ्याव्या. सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत त्यांना वापरायला परवानगी घेतली तर ते वापरू शकतात. त्यामध्ये काही झालं तरी आवाजाची पण मर्यादा सुप्रीम कोर्टाने ठरवून दिलेली आहे. ती मर्यादा वाढवण्याचा प्रयत्न कुणीही त्या ठिकाणी करू नये. अजूनही काही मंदिरामध्ये काही मशिदीमध्ये परवानग्या घेणं बाकी असेल तर इतर त्यांनी त्या बाबतीतल्या परवानग्या घ्याव्या. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जातीय सरोकार राहण्याच्या करता कोणाच्याही दबावाला बळी न पडता कुठल्याही भावनिक आव्हानाला बळी न पडता व्यवस्थितपणे कायदा सुव्यवस्था राहावा या दृष्टिकोनातून सर्वांनी सहकार्य करावं असं मी महाराष्ट्रातल्या जनतेला या निमित्तानं आवाहन करतो. आता आपल्याला काही प्रश्न राज ठाकरेंचं असं म्हणणं आहे की गुंगे कोणी मात्र विना परवानगी आणि अनेक ठिकाणी गुंगे आहे मंदिरांना दररोज परवानगी घ्यावी लागणार गुंग्यांबाबतीत असं का तुम्ही असं नाही. मी मगाशी सांगितलं की या संदर्भामध्ये आपण सर्वांना आवाहन केलेलं आहे ठराविक दिवसामध्ये सगळ्यांनी तशा पद्धतीनं परवानगी घ्यावी. आपल्याला वातावरण बिघडून द्यायचं नाही. परंतु ते आवाहन करून देखील जर काही लोकांनी परवानगी नाही घेतली तर मग मात्र तिथं कठोर भूमिका घेतली जाईल. मलाही कळतंय की एक दिवसात दोन दिवसात काही परवानग्या त्या मिळतील अशातला भाग नाही. त्याला थोडासा वेळ द्यावा लागेल कारण हे बरेच वर्ष चालत आलेलं आहे. एक गोष्ट त्रिवार सत्य आहे की प्रत्येक ठिकाणी कायद्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होतील. कायदा कुणी हातात घेण्याच्या भानगडीमध्ये पडू नये तसं धाडस पण कुणी दाखवू नये आणि कायदा व्यवस्थितपणे त्याचं काम करत असताना वेळोवेळी न्यायव्यवस्था जे निर्णय देतील त्या निर्णयाची अंमलबजावणी देशातल्या पण सरकारला करावी लागेल आणि वेगवेगळ्या राज्यातल्या पण सरकारला करावी लागेल. पण तुम्ही म्हणाल मग मागं का नाही केली. मागे आपण सामोपचारांनी एकमेकाला कुठलाही अडथळा न होता एकमेकांची मदत चाललेली होती. परंतु तुम्ही बघा हे पुढे आल्यानंतर आपली शिर्डीची काकड आरती बंद झाली. आता मी आपल्या लक्षात आणून दिलंय उत्तर प्रदेशमध्ये देखील तिथल्या प्रमुखांनी काही भूमिका घेतली. ते स्वतः गोरखपूर परिसरातले तिथंच त्यांनी तशा पद्धतीचा निर्णय घेतला. आता तो त्यांचा अधिकार आहे ते राज्याचे प्रमुख आहेत. तशा प्रकारे आपल्या इथं रात्री उशिरा 10 पुढे वेगवेगळ्या प्रकारे हरिनाम सप्ताह चालू असतो त्याच्या संदर्भामध्ये जागरण गोंधळ चालू असतो त्याच्यामध्ये अनेक रात्रीचे कार्यक्रम ग्रामीण भागामध्ये चालू असतात. तुमच्यातलं कोणी जर ग्रामीण भागामध्ये न इथं आलेली व्यक्ती असेल तर त्यांच्याही ती लक्षात असेल. पण अशा प्रकारची आपण त्या कोर्ट न्यायव्यवस्थेने दिलेल्या निर्णयाचा तंतोतंत अंमलबजावणी करायचं आपण ठरवलंच तर सगळ्या धार्मिक स्थळांच्या बाबतीमध्ये तो निर्णय घ्यावा लागणार आहे. ही गोष्ट मात्र लक्षात असं नाही. आपण त्यांना सगळ्यांना वॉर्निंग दिलेली आहे त्यांना काही काळ दिलेला आहे. त्यांनी त्या कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे त्या आवाजाची मर्यादा ठेवूनच सहकार्य केलं पाहिजे. तुमच्या लक्षात आलं असेल की या 2-3 दिवसामध्ये बहुतेक ठिकाणी आवाज कमी झालेले आहेत. मर्यादाचं पालन सगळे करायला लागलेले आहेत. परंतु हे सर्वांनाच ह्याची अंमलबजावणी करावी लागणार. सर्व धार्मिक स्थळे त्यांना ह्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे. आणि
ह्या पद्धतीने पुढे जावं लागतं. पण दादा यामध्ये असं आहे की जो भोंग्याचा मुद्दा राष्ट्रपती पुढे घेऊन गेलेले आहे तो मशिदीच्याच बरोबर कुठेतरी हिंदू धर्मीयांना सुद्धा याचा फटका बसतो दिसतो. त्यामुळे एक मिनिट, तुम्ही कोणी कुठला मुद्दा घ्यायचा, उद्याच्याला एखादा मुद्दा पत्रकार मित्र म्हणून तुम्ही लक्षात आणून दिला आणि आम्हाला सांगितलं की अशा अशा पद्धतीनं सुप्रीम कोर्टाचा किंवा हायकोर्टाचा असा निकाल लागलेला आहे, तर त्याची अंमलबजावणी करण्याच्या करता आपल्याला असं हे अमक्या समाजाचे म्हणून त्यांना नियम आणि हे दुसऱ्या समाजाचे म्हणून त्यांना नियम नाही असं नाही करता येत. आता मी एक उदाहरण देतो, उदाहरण खातं पुण्यामध्ये पाठीमागच्या काळामध्ये कोर्टाने निर्णय दिलेला आहे की पुण्यात कंपल्सरी हेल्मेट लावायचं, पण तिथं हेल्मेट लावण्याच्या बद्दलची अंमलबजावणी करायचं झालं तर ह्यावेळेस उद्धवजींच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे, मग देवेंद्रजींच्या काळातलं सरकार होतं, त्याच्या आधी पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या काळातलं सरकार होतं, त्यामध्ये सगळे पुणेकर एकत्र येतात, तुमच्याही कानावर आलं असेल, आणि ते म्हणतात आम्हाला इथून इतकं जायचं, तिथं कुठे हेल्मेट लावायचं वगैरे, तिथं दुर्लक्ष त्या ठिकाणी होतं. पण नियम जर लावायचं म्हटलं तर सगळ्यांना कंपल्सरी ते घालावंच लागेल, ही फॅक्ट आहे. तसं मी ह्या गोष्टी पुढे आल्यानंतर अनेकदा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या सभा होत असताना त्या सभेतनं लोकांना सांगितलं की लोकांच्या भावना भडकून देणं, लोकांना एक वेगळ्या प्रकारचं भूमिका मांडून त्या भूमिकेचं समर्थन करणं एक वेळ सोपं जातं, परंतु त्याचा जर अंमलबजावणीच करायची म्हटलं तर त्याचा सर्व धार्मिक स्थळांना त्याबद्दल नियम पाळावे लागतात. मला त्याच्यामध्ये बुमरॅंग वगैरे काही म्हणायचं कारण नाही. त्यांनी त्यांची त्यांची भूमिका मांडली, त्यांना ज्यावेळेस औरंगाबादला परवानगी दिलेली होती त्याच्यात पण काही अटी घातलेल्या होत्या, त्या अटीचं उल्लंघन झालंय असं मीडियामध्ये देखील आपण पोलीस अधिकाऱ्यांच्याकडनं ऐकलं. पोलीस यंत्रणा त्यांचं काम करेल, कुणालाही नाहक त्रास देण्याचे काही कारण सरकारला नाही, पण कुणी कारण नसताना कायदा नियम हे मोडण्याचाही प्रयत्न करू नये. सगळ्यांना मी पुन्हा पुन्हा सांगतो की कायदा नियम आहे, अल्टिमेटम देण्याचा तर अजिबात कोणी प्रयत्न करू नये, ही काही हुकुमशाही नाही. तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून काही अल्टिमेटम द्यायचा, घरातल्यांना तो द्या, आम्हाला त्याच्याशी काही घेणे देणे नाही. पण जाहीरपणे कुणी जर अशा पद्धतीची वक्तव्य करायला लागली तर मी कायद्यानी सरकार चालत असतात, कायद्यानी भारत देश चालत असतो, नियमात नियम सर्वांना सारखे, ते मग अजित पवार असू किंवा सर्वसामान्य गरीब माणूस असू, सगळ्यांना नियम सारखे.